मराठा कुणबी आरक्षण रद्द झाले आहे का? चुलत भावाची व्हॅलिडिटी सोलापूरची आहे, मी तुळजापूरचा आहे, त्याची व्हॅलिडिटी जोडली तर चालते का? याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, हे बघा, आमचं जो वर्षा शिंदे हे कॉमेंट्स करत आहेत, सर मराठा कुणबी आरक्षण रद्द झाले आहे का? तर बघा, मराठा कुणबी आरक्षण रद्द झालेलं नाहीये. मराठा कुणबी हा सिरियल नंबर 83 याचा कास्ट सर्टिफिकेट दिला जातो आणि कास्ट व्हॅलिडिटी ही केली जाते. त्याचप्रमाणे जर कुणबी मराठा पण असेल तर तो 83 सिरियल नंबरने त्याला कास्ट सर्टिफिकेट मिळते व कास्ट व्हॅलिडिटी ही दिली जाते. परंतु फक्त मराठा जर असेल तर त्यावेळेस मात्र तिथं अडचण येते. प्रभाकर अजिंखाने हे कॉमेंट्स करतायत, सर माझी चुलत भावाची व्हॅलिडिटी सोलापूरची आहे, मी तुळजापूरचा आहे, मी त्याची व्हॅलिडिटी जोडली आहे, मी प्रॉपर तुळजापूरचा आहे, माझ्याकडील पुरावा चुलत काका जे LC आहे 1961 NT कास्ट आहे, तर चालेल का? हे बघा, तुम्ही व्हॅलिडिटी कोणाची जोडली आहे ते डिपेंड्स करतो. जर आता जसा हा जो 2012 पूर्वी जे कास्ट सर्टिफिकेट जे आहेत ते तुम्ही जिथं राहत होते तिथनं निघत होता, तुमचं मूळ गावावरनं काढायचे असा म्हणजे बंधन नव्हता. परंतु 2012 नंतर मग तो जो आहे तुम्ही तुमचा जो मूळ गाव आहे तिथनंच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं असं मग ते सर्क्युलर निघाला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जे कास्ट सर्टिफिकेट 2012 नंतर सगळे जे आहे आपल्या मूळ गावा म्हणजे आपला मानक दिनांक आहे, आपल्या जो कास्ट आहे त्याचा जो मानक दिनांक आहे, जसा OBC 1967, तर तो 1967 आपला मूळ गाव कोणता आहे, आपला नेटिव्ह कोणता आहे, तिथनंच आपल्याला कास्ट सर्टिफिकेट काढावा लागतो. परंतु 2012 पूर्वी ज्यांनी म्हणजे असे जिथं राहत आहेत, आता इथं बघा, अनुष्का ही राहायला मुंबईला आहे, विद्यार्थी आहे. आता हिनं जे आहे त्यांच्या वडिलांचा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वरती तिनं तिच्या जातीचा क्लेम केलेला आहे. आता त्यांच्या वडिलांची जी व्हॅलिडिटी आहे ती औरंगाबादच्या ज्या समिती आहे त्या समितीने त्यांना व्हॅलिड केलं आहे आणि त्या व्हॅलिडिटीच्या बेसवरती हिची व्हॅलिडिटी झालेली आहे. म्हणजेच तिथं तुम्ही कोणत्या कमिटीमध्ये तुम्ही देताय तर ते महत्वाचं नाही आहे. महत्वाचं हे आहे का तुम्ही मानक दिनांकाचे तुमचे जे जात सिद्ध करण्याचे पुरावे आहेत तेच पुरावे तुमचे प्रॉपर असेल तर तुम्हाला ती व्हॅलिडिटी नक्की भेटेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे अडचण होती. त्याचबरोबर एक फारूक तांबोळी कॉमेंट्स करतायत, सर गव्हर्नमेंट जॉब के लिए न्यू नेम से अप्लाय कर सकते क्या? फॉर्म फिल करते वक्त न्यू नेम या ओल्ड नेम, कौन से नेम से फॉर्म फिल करना चाहिए? न्यू नेम का गजेट बनाया हुआ है. हे बघा, जर तुम्ही कोणत्या गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करत असाल तर तिथं जो तुमचं नाव आहे तिथं क्लिअरली मेन्शन असतो का तुमचं जो नाव आहे त्याच्यात नावात बदल आहे का, आणि त्यावेळेस मग तुम्हाला नावात बदल म्हणून यस करायचं. आणि तुमचा आता जो ऍक्च्युली तुम्ही तुमचे जे नावं आहेत शालेय डॉक्युमेंटवरती जे नावं असतात त्यानुसारच तुम्ही टाकताय, परंतु त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमचे जेवढे पण म्हणजे प्रूफ आहे ते शालेय नावाच्या रिलेटेडच असणार आहेत. परंतु ज्यावेळेस तुम्ही लग्न नंतर मग तुम्ही न्यू नेम झाला मग अशा वेळेस तिथं तो एक कॉलम असतो विचारलेला असतो आणि तिथं मग न्यू नेममध्ये तुमचा न्यू नेम विचाराय टाकायचा असतो. परंतु जे तुम्ही फॉर्म भरताना तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत शालेय डॉक्युमेंट आहेत किंवा जे काय आहेत त्यानुसारच भरायचा असतो. फक्त तिथं तुम्हाला एक स्पेसिफाय करावं लागतं का तुम्ही नावाचे बदल केलाय का, तर तुम्हाला यस करायचं आणि तो नाव लिहायचंय आणि त्याच्या रिलेटेड मग तुम्हाला तो गजेट अपलोड करावा लागतो जे तुम्ही म्हणजे ऑलरेडी म्हणजे बनवून ठेवलेलं आहे, तर हरकत नाही. परंतु इथं एक गोष्ट लक्षात घ्या, जिथं म्हणजे तुमचे जे फॉर्म आपण भरतो जॉबसाठी तर तिथं जो तुमच्या डॉक्युमेंट्स जे आहेत जे अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत त्या नावाने तुम्हाला भरायचंय आणि तिथं एक मग कॉलम विचारलेला असतो का तुमचं नाव चेंज झालेलं आहे का, तर त्यावेळेस तुम्हाला यस करायचंय आणि तुम्ही जे नाव चेंज केलंय मग त्याच्या अनुरूप नाव
तुमचा तिथं मेन्शन करायचं आहे आणि तुम्हाला जो गजेटेड कॉपी आहे ती अपलोड करायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकार हे कॉमेंट्स होते. आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.